देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी दोन दिवसांचा संप पुकारलाय आज बुधवार दिनांक तीस मे ला बँका बंद असून उद्या गुरुवारीही एकतीस मे रोजी बँका संपावर असणार आहेत कामकाजाच्या दिवशी बँकांनी संप पुकारल्याने खातेदारांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे तसेच एटीएमवरही या संपाचा परिणाम झाला असून शहरात काही ठिकाणाचे एटीएम देखील बंद होते त्यामुळे रोख पैशांचा तुटवडा जाणवतोय युनायटेड युनियन फोरम ऑफ बँक युनियन ने हा संप पुकारला आहे यामध्ये नऊ संघटनांचा समावेश आहे इंडियन बँक असोसिएशनने प्रस्ताव दिलेल्या दोन टक्के इतक्या नाममात्र पगारवाढीचा निषेध म्हणून संपाची हाक देण्यात आली आहे डिजिटल इंडियामुळे आता अनेक व्यवहार बँकांमार्फतच होत आहेत त्यामुळे नागरिकांसमोर मोठा प्रश्न उभा राहिलाय